खाने एक मिनट हमारे फोटो काटते तुझे अरे ये बोल बघ जरा हे मागचे दोघी येत नाही तुम्ही दोघी येत नाही थांबायला सांग या साईडला आहे सुबोध डोंगर हा त्याच्या पुढे मागे ना मागे कोणी तुला सांगितलं हे चार फारसा परागा होतो कुठे बसला पुढे पुढे मरगावला जाईल पण मी तुटतो गावामध्ये घरी जायचं साफ करायचं पॅक करून ठेवून जायचं साफ करायचं कारण धूळ गेलेली आहे आमच्या कुठे सोबत
महिन्याच्या आहेत जाऊन दे पुढे त्याला गाडी पुढे जाऊ दे रोपवे लावूया रोपवे हा रोपवेने जाऊया पुढच्या वेळेला नमस्कार मी सुबोध जोशी आमच्या गुलमोहर ट्रॅव्हल्स या संस्थेतर्फे 19 आणि 20 कालचा संपूर्ण दिवस अर्धा दिवस प्रवासाचा आणि त्यानंतर दुपारपासून रात्रीपर्यंत रायगड दर्शन हा बघण्यामध्ये गेला. आज सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही पुन्हा आत्ता 11 वाजलेले आहेत. 11 वाजता आम्ही संपूर्ण रायगडाचे प्रदक्षिण करून आलेलो आहोत. रायगडामध्ये ज्या ज्या ठिकाणी म्हणून महत्त्वाच्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत त्या बघण्याचा आमच्याबरोबर जनसेवा समितीचे पराग लिमये, निलेश बोडस आणि सौरभ वाड हे 3 जण आलेले आहेत. त्यांनी या रायगडाविषयी आम्हाला माहिती नसलेली इतकी उत्कृष्ट माहिती सांगितली. आमच्याबरोबर जे 50 जण पर्यटक जे आलेले आहेत ते लोक अतिशय खुश आहेत या गोष्टींवरती. त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं की या सहलीचं असंच सहलीचं आयोजन करावं आणि त्यामुळे आमच्याबरोबर आमच्या नातेवाईकांना, आमच्या मित्रमंडळींना आणि इतरांनाही आम्ही या गोष्टी सांगू, त्यांना इथे येण्यासाठी उत्स्फूर्त करू. उत्स्फूर्त करण्याची गरजच नाही, पण तुम्ही जे काही आयोजन केलेलं आहे ते इतकं सुंदर आहे याचप्रमाणे त्याचं वर्णन केलेलं आहे. आत्ता तुम्ही काही लोकांच्या क्लिप्स बघितल्या असतील त्याच्यानं तुम्हाला याचा अंदाज येईल. तुम्हीसुद्धा स्वतःहून आवर्जून यावं अशीच आमची इच्छा आहे. याचबरोबर आमची दापोली येथे आर्यावर्त सहल असते. दर दोन महिन्यांनी आमची सहल असते. मे महिन्यामध्ये जवळजवळ 2 ते 3 सहली असतात. आम्रमहोत्सव नावाची सहल असते, तिथेसुद्धा आम्ही पर्यटकांना नेत असतो. अशाच प्रकारे खूप त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करत असतो. त्याही सहलींना आवर्जून यावं अशीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. आणि हे सगळं मनात साठवून पुन्हा एकदा नवीन जोमाने मुंबईला आम्ही जायची तयारी करत आहोत. पण त्यांनी केलेली सहल एवढी व्यवस्थित आणि नीट ऑर्गनाईज केलेली होती की कुठेही कसला त्रास झाला नाही आणि उलट मजा झाली आणि त्यामुळे खूपच आनंद झाला. ही ट्रीप इतकी चांगली करतात की प्रत्येकाने आपण एक महाराष्ट्र आहोत आणि शिवाजी महाराजांचा रायगड प्रत्येकाने पाहिला पाहिजे. ह्या हेतूने सुबोध जोशी यांच्यातर्फे नक्कीच ही प्रयत्न करून घ्यावा.